राय शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि पारगाव येथील अनंत पांडुरंग विद्यालयाच्या वतीने पद्मभूषण कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांची 130वी जयंती गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रयाचे मॅनेजिंग काउन्सिलिंग सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जासईते छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि पारगाव येथील अनंत पांडुरंग विद्यालयात कर्मवीरांच्या जयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात रयतचे माजी सहसचिव व्ही व्ही पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, रयतचे रायगड विभागीय निरीक्षक एस धनवडे, केसरीनाथ घरत, नरेश घरत, अतुल पाटील, तसेच दापोली पारगाव येथील कार्यक्रमात दापोली पारगाव शाळेचे चेअरमन अनंता भोईर, भाजप नेते राजा जितेकर, अशोक डाऊर, राम म्हात्रे, प्रकाश जितेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, रयत सेवक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी पद्मभूषण कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पूर्वी हे 10 गाव विभाग हायस्कूल आहे, नावच त्याचं आहे. प्रत्येक गावाने एक एक दोन दोन खोल्या बांधल्या, जास्ती गावाने जास्त वाटा उचलला असेल, पण अशा पद्धतीनं गावाला खोल्या बांधल्या, चालीसारख्या आपल्या कौलावर खोल्या होत्या मराठीच्या, आणि तशा खोल्या बांधूनही होती इमान झाले होते. चांगलं शिक्षण मिळत होतं, आज वाईट मध्ये म्हणत नाही, पण चांगलं शिक्षण मिळत होतं. जासई हायस्कूल हे दोन्ही तालुक्यात पुढं होतं मला वाटतं, म्हणजे पनवेल आणि गुरा मतलब ज्या खेळाच्या स्पर्धा असो, अभ्यासात असो किंवा कुठं, हे बाबा साहेबांनी जातीचं नाव असं महाराष्ट्रात आणि देशात उंच केलेलं आहे की त्याच्यामुळं त्यांनी याच्या शाळेकडे भरपूर वेळ दिला आणि जोमा ठाकूर वगैरे त्यावेळची मंडळी जी होती त्यांनी त्याला चांगली साथ दिली आणि त्या साथ दिल्यावर कॅमेरानं डे टू डे काम करायचं चांगलं चाललं होतं. थोडंसं विषण्णता वाटते,